नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत उत्पादन शुल्क भरतीअंतर्गत होणाऱ्या जवानी वाहन चालक या पदाचा इंग्लिशचा अतिसंभाव्य पेपर नंबर 6. मित्रांनो, हा पेपर आपण TCS पॅटर्ननुसार घेतलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आगामी परीक्षेमध्ये नक्कीच याचा उपयोग होणार आहे. चला तर मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आता पहिला प्रश्न तुम्ही पाहू शकता. द सेंटेन्स इज डिवायडेड इन टू 4 पार्ट्स विथ 1 पार्ट कंटेनिंग अन एरर. चूज द पार्ट दॅट कंटेन्स द एरर. इफ देअर इज नो एरर, चूज नो एरर. मित्रांनो, खालील दिलेलं जे वाक्य आहे त्या वाक्यामध्ये तुम्हाला एरर आहे. मित्रांनो, ही मोस्टली जी एरर असते ना, ग्रॅमॅटिकल एरर असते. पाहूया आपण सेंटेन्स काय दिले. बघा, द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाईम. ओके, प्रश्न दिला आहे द लेबरर्स वर डिगिंग द वेल हरिडली टू फिनिश ऑन टाईम. आता याचे 4 पार्ट केले. पहिला ऑप्शन दिला आहे नो एरर, म्हणजे वाक्यात कोणतीही एरर नाही आहे. दुसरा, टू फिनिश ऑन टाइम, एखादी गोष्ट वेळेवरती पूर्ण करणे. तिसरा, द वेल हरिडली. आणि चौथा, द लेबरर्स वर डिगिंग. तर मित्रांनो, वाक्यामध्ये कोणतीही एरर नाही आहे, म्हणून ऑप्शन नंबर फर्स्ट हे बरोबर आहे. आता मित्रांनो, या वाक्याला आपण व्यवस्थित बघूया की ग्रॅमॅटिकल एरर नाही आहे, तर ग्रामरचा कोणता रूल येथे व्यवस्थित बसला. आता बघा, येथे पास्ट कंटिन्युअस टेन्स आलेला. द लेबरर्स हा झाला सब्जेक्ट. बघा, फॉर्म्युला लिहिला आहे मी इथे, लेबरर्स काय झाला सब्जेक्ट. सब्जेक्ट जर तुमचा प्ल्युरल असेल तर प्ल्युरल नंतर वर येतं, म्हणून येथे वर सुद्धा आलेलं आहे. पास्ट कंटिन्युअसमध्ये एखादी क्रिया चालू असताना त्या क्रियापदाला आय एन जी लागतं, म्हणून फर्बला आय एन जी लागलेलं आहे. ओके, आणि द वेल विहीर हा पार्ट झाला ऑब्जेक्टचा, म्हणजे सर्व काही बरोबर आहे. आता पूर्ण अर्थ समजून घेऊया, म्हणजे आणखी क्लिअर होईल. बघा, द लेबरर्स वर डिगिंग द वेल, जे लेबर होते ना, कामगार होते, ते वेलला विहिरीला डिग करत होते, म्हणजेच काय तर खोदत होते असं म्हणतो. कसं खोदत होते तर हरिडली. हरिडली म्हणजेच घाईघाईने. आता इथे यलवाय लावलाय मित्रांनो, हरी या शब्दाला हरिडली केलंय त्यांनी, म्हणजेच काय, एखादी गोष्ट घाईघाईने करणं. इथे हॅडवर्ब झालेला आहे. ओके, आणि टू फिनिश हा इन्फिनिटिव सुद्धा बरोबर आहे, आणि ऑन टाईमचा अर्थ होतो वेळेवर. वेळेवर ती विहिरीचं काम पूर्ण व्हावं म्हणून कामगारांनी ती विहीर घाईघाईने खोदत होते, असा त्याचा अर्थ होतो. म्हणून मित्रांनो, वाक्यामध्ये कोणतीही एरर नाही आहे. पुढचा बघा आता, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम ऑफ द गिवन वर्ड. मित्रांनो, सिनॉनिम तुम्हाला फाइंड आउट करायचं. ओके, आता बघूया वर्ड. वर्ड आपल्याकडे ऑक्लूड. ऑक्लूडसाठी आपल्याकडे 4 ऑप्शन. पहिला म्हणतो फॅसिलेट, दुसरा प्रमोट, तिसरा ऍबस्टेन, आणि चौथा येतो ऑब्स्टन. मित्रांनो, ऑक्लूडचा अर्थ होतो एखादी गोष्ट थांबवणे, तिला ब्लॉक निर्माण करणे, प्रतिबंध करणे. मग यासाठी आपल्याकडे ॲक्युरेट आन्सर येतो ऑप्शन नंबर 4, जो आहे ऑब्स्ट्रक. ऑब्स्ट्रकचा अर्थ होतो अडथळा निर्माण करणे, कामामध्ये अडथळा निर्माण करणे, याला ऑब्स्ट्रक असं म्हणतो. आता मित्रांनो, बाकीच्या शब्दांचा सुद्धा आपण अर्थ पाहूया. बघा, ऑक्लूडचा अर्थ काय होतो, टू ब्लॉक समथिंग. ब्लॉक म्हणजेच काय, प्रतिबंध करणे, एखाद्या गोष्टीला थांबवणे किंवा प्रतिबंध करणे. मित्रांनो, लिहून घ्या नोटबुकमध्ये, ऑक्लूड म्हणजे थांबवणे किंवा प्रतिबंध करणे. दुसरा आहे ऑब्स्ट्रक. ऑब्स्ट्रक म्हणजे अडथळा निर्माण करणे. टू स्टॉप समथिंग फ्रॉम हॅपनिंग, एखादी गोष्ट घडण्यापासून तिला स्टॉप करणं, थांबवणं, याला ऑब्स्ट्रक म्हणायचं. पुढचा फॅसिलिटेट, याचा अर्थ बघा, टू मेक समथिंग पॉसिबल ऑर इझियर, एखादी गोष्ट पॉसिबल, शक्य होईल किंवा सोपी होईल असं करणं, त्याला फॅसिलिटेट असं म्हणतो, म्हणजेच काय, सोयी सुविधा पुरवणं. ओके, पुढचा शब्द आहे प्रमोट. प्रमोटचा अर्थ होतो टू एनकरेज ऑर सपोर्ट समथिंग. एनकरेज म्हणजेच प्रेरणा देणं, सपोर्ट म्हणजे पाठिंबा देणं. एखादी गोष्ट करण्यासाठी एखाद्याला सामर्थ्य देणं, त्याला पाठिंबा दिलं, त्यांना प्रमोट असं म्हणतो. मूवीचं प्रमोशन हा शब्द तुम्ही ऐकला असेल त्या पद्धतीने. पुढचं आहे अपस्टेन. अपस्टेनचा अर्थ बघा, टू स्टॉप युअर सेल्फ फ्रॉम डुईंग समथिंग दॅट यू एन्जॉय. तुम्ही ज्या गोष्टीचा तुम्हाला एन्जॉयमेंट वाटतं, मनोरंजन वाटतं, ती करण्यापासून स्वतःला स्टॉप करणं, थांबवणं, म्हणजे तर त्या गोष्टीपासून दूर राहणं, त्याला अपस्टेन असं म्हणतात. ओके, पुढचा बघा, चूज द मोस्ट अप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. मित्रांनो, प्रिपोजिशनचा प्रश्न आहे, वाचूया. प्लीज अंडरस्टँड दॅट यू नीड टू ॲपोलॉजाइज डॅश युअर अनरुली बिहेवियर. आता येथे फिल इन द ब्लँकसाठी 4 ऑप्शन आहे. पहिला आहे फॉर, दुसरा आहे ऑन, तिसरा आहे ॲट, चौथा आहे टू. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 1, फॉर. आता कसं येतं आपण बघूया. अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये तुमचं इंग्रजीचं वाचन जास्त असणं आवश्यक आहे. बघूया,
प्लीज अंडरस्टँड दॅट, कृपया समजून घे की यू नीड टू ॲपलॉइज, नीड टू गरज आहे ॲपलॉजाईज म्हणजेच माफी मागण्याची गरज आहे. कशासाठी बघा, फॉर म्हणजे साठी, फॉर युअर अनरुली बिहेवियर. आता अनरुली बिहेवियर, बिहेवियर वर्तवणूक, अनरुली अयोग्य, तुझे अयोग्य वर्तन केलेलं आहे ना त्या अयोग्य वर्तनासाठी, बघा फॉर म्हणजे काय, साठी, त्या अयोग्य वर्तनासाठी तुला ॲपोलॉजाईज माफी मागण्याची गरज आहे असं या वाक्यामध्ये दर्शवलेलं आहे. ओके, पुढचा बघा. कन्वर्ट द मेन सेंटेन्स फ्रॉम डायरेक्ट स्पीच टू इनडायरेक्ट स्पीच. टी सी एस परीक्षेमध्ये डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचवर हमखास दोन तरी प्रश्न विचारले. वाचूया प्रश्न. श्याम सेड माय वाईफ इज अ टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट्स. ओके, पहिला ऑप्शन दिला आपल्याला मित्रांनो, श्याम सेज दॅट हिज वाईफ वॉज अ टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. दुसरा, श्याम सेड दॅट हिज वाईफ वॉज अ टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. तिसरा ऑप्शन, श्याम सेड दॅट हिज वाईफ हॅज बीन टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. चौथा, श्याम सेड दॅट हिज वाईफ इज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट. तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर सेकंड. आता ऑप्शन नंबर सेकंड कसं आलं आपण आता रूलनुसार पाहणार आहोत. बघा आता पहिला रूल काय म्हणतो, श्याम सेड. मित्रांनो, डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीचमध्ये वाक्य करत असताना तुम्हाला महत्त्वाचे काही रूल आहेत. आता बघा, श्याम सेड, श्याम म्हणाला. जर याच्या समोर श्याम जर एखाद्या व्यक्तीला म्हणत असेल, म्हणजे समोर ऐकणारा व्यक्ती असेल, तर त्याच्यामध्ये सेडचं टोल्ड झालं असतं. परंतु इकडे बघा, रूल काय म्हणतो, ऐकणारा नसल्यास. येथे समोर कोणी ऐकणार आहे का? नाहीये. ओके, म्हणून सेडचं सेडच राहिलं. मग असे ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये सेड दिलेलं आहे. बघा, दुसऱ्या याच्यामध्ये आहे, तिसऱ्यामध्ये आहे, चौथ्यामध्ये पण आहे, पहिल्या याच्यामध्ये नाही, म्हणजे पहिलं इथंच कट झालेलं आहे. ओके, बाकीचे रूलसुद्धा महत्त्वाचे. बघा इथे, ऐकणारा जर असेल तर सेडचं टोल्ड होतं, सेड टूचं टोल्ड होतं, सेचं टेल होतं, सेचं टेल्स होतं. म्हणजेच काय, समजा मी म्हणलं श्याम सेड टू राम, तर काय होईल, श्याम टोल्ड टू श्याम टोल्ड राम अशा पद्धतीने होईल. ओके, ऐकणारं नसेल तर सेचं सेज राहतं, सेजचं सेज होतं. ओके, पहिला रूल कळाला तुम्हाला, सेड झाला बाबा. ओके, नंतर मित्रांनो, कंजक्शन म्हणून दोन वाक्य जोडण्यासाठी दॅट वापरायचं. बघा, पहिला तर ऑप्शन कट झाला आहे, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये दॅट आलेला आहे. तिसरा रूल काय म्हणतो, जे वाक्य दिले ना ते वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे ते तुम्हाला बघायचं. आता बघा, माय वाईफ हा झाला सब्जेक्ट, सब्जेक्ट नंतर ॲमेझारपैकी ई झाला, नंतर फर्ब आहे टीच, टीचला लागला आय एन जी, म्हणजे सब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस फर्ब प्लस आय एन जी आणि मॅथमॅटिक्स ऑब्जेक्ट. ओके, मग प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं वाक्य झालेलं. बघा इथे फॉर्म्युला दिला मी, सब्जेक्ट प्लस ॲमेझार प्लस फर्ब प्लस आय एन जी, या फॉर्म्युल्यात बसले. मग रूल काय म्हणतो, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना जर वाक्य प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये असेल तर त्याला पास्ट कंटिन्युअसमध्ये करायचं. मग पास्ट कंटिन्युअसचा फॉर्म्युला काय, सब्जेक्ट प्लस वॉज वेअर प्लस वर्ब प्लस आय एन जी प्लस ऑब्जेक्ट. मग हा पास्ट कंटिन्युअसमधले असणारे वाक्य शोधा. दुसऱ्या तिसऱ्या चौथ्यामध्ये हे पण नाही पास्ट कंटिन्युअस, तीन नंबरचं, म्हणजे तीन रॉंग झालं, चौथं पण रॉंग झालं, उरला फक्त एकच जो की आपला आन्सर आहे. बघा आता काय म्हणला, श्याम सेड दॅट, श्याम म्हणाला की. ओके, आता माय वाईफ, श्याम काय म्हणतोय की माझी बायको, परंतु इनडायरेक्टचं वाक्य असं होतं जे आपल्याला तिसऱ्याला सांगायचं असतं की बाबा श्याम असं म्हणाला, म्हणून कुणाची बायको, श्यामची बायको. म्हणून बघा, श्याम सेड दॅट, श्याम असा म्हणाला की ही इज वाईफ, त्याची बायको, हिज वाईफ वॉज टीचिंग मॅथमॅटिक्स टू स्टुडंट, त्याची बायको विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स शिकवत होती. कळालं? चला पुढचं बघा. आता सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट मीनिंग ऑफ द ईडीएम गिवन इन बोल्ड ऑर अंडरलाईन इन द फॉलोइंग क्वेश्चन. मित्रांनो, ईडीएम, चला मन दिलेले आहे, वाचूया. चू द सेनेरी, याच्यासाठी चार ऑप्शन आहेत. पहिला म्हणतो टू अंडरस्टेट म्हणजेच काय, एखाद्याला कमी लेखणं. दुसरा, टू ॲक्ट ओव्हरली इमोशनल, एखाद्याला इमोशनल करणं, भावनिक करणं. ओके, टू बी ब्युटिफाय, एखाद्या गोष्टीचं सौंदर्यीकरण करणं. आणि चौथा दिला आहे टू मिसमॅनेज, मिसमॅनेज म्हणजेच काय, एखादी गोष्ट अव्यवस्थित करणं, तिचं मॅनेजमेंट न करणं. तर मित्रांनो, चू द सेनरी यासाठी ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे टू ॲक्ट ओव्हरली इमोशनल, एकदम भावनिक रीतीने एखादी गोष्ट करणं, त्याला म्हणायचं चू द सेनरी. आता मित्रांनो बघा, इथे एक एक्झाम्पलसुद्धा दिलं मी तुम्हाला छान कळेल. बघा, इफ द ग्रुप वॉन्ट्स टू परफॉर्म परफेक्ट प्ले, द परफॉर्मिंग ॲक्टर्स मस्ट नॉट चू द सेनेरी ॲट एनी मोमेंट ऑफ ड्युरिंग दॅट. म्हणजेच बघा काय दिलं, इफ द ग्रुप वॉन्ट्स टू परफॉर्म अ परफेक्ट प्ले, प्ले म्हणजेच नाटक, जर त्या ग्रुपला त्यांचं परफॉर्म जास्त पद्धतीने परफेक्ट करायचं आहे, निपुण पद्धतीने करायचं आहे, चांगल्या पद्धतीने करायचं आहे,
तर द परफॉर्मिंग ॲक्टर्स, जे परफॉर्म करणारे जे नट आहेत, अभिनेते आहेत, त्यांना बघा, मस्ट नॉट च्यू द सिनेरी, म्हणजेच त्यांना भावनिक व्हायचे का? नाही आहे. ॲट एनी मोमेंट ड्युरिंग दॅट, कोणताही मोमेंट करत असताना, कोणताही नाटकामधला प्रसंग करत असताना त्यांना भावना होण्याची गरज नाही आहे. म्हणून म्हणायचं च्यू द सिनेरी म्हणजेच काय? टू ॲक्ट ओव्हरली इमोशनल. ओके, पुढचं बघा आता. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट आर्टिकल. मित्रांनो, आर्टिकलचा प्रश्न. डॅश डॅश शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टंट. बघा, डॅश डॅश शुगर इज अन ॲडिक्टिव्ह सबस्टंट. ॲडिक्शन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, एखाद्या गोष्टीची सवय लागणं, लत लागणं असं म्हणतो. पहिला दिला आहे नो आर्टिकल, म्हणजे आर्टिकलची गरज नाही. दुसरा म्हणतो ए घ्या तिथे, तिसरा म्हणतो द घ्या, चौथा म्हणतो ॲन घ्या. मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे नो आर्टिकल. आता नो आर्टिकल कशामुळे? बघा इथे मित्रांनो, शुगर काय? मटेरियल नाव नाही, पदार्थवाचक नाम आहे. मग रूल काय म्हणतो? कोणत्याही पदार्थवाचक नामासमोर तुम्ही कोणतंही आर्टिकल घेऊ शकत नाही, म्हणून येथे आर्टिकलची गरज नाही आहे. ओके, पुढचं बघा. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक. मित्रांनो, प्रिपोजिशनचा प्रश्न आहे. ओके, बघा. आय नीड टू लुक. ओके, आय नीड टू लुक डॅश माय एलिंग पॅरेंट्स. ओके, पहिला दिला आहे ॲट, दुसरा दिला आहे टू, तिसरा दिला आहे बिफोर, चौथा दिला आहे आफ्टर. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फोर पाहिजे. ओके, इथे चुकून झालं आहे, फोर पाहिजे, लुक आफ्टर आहे. ओके, लुक आफ्टरचा अर्थ काय होतो? एखाद्या व्यक्तीची काळजी घेणं. काय अर्थ होतो? बघा, टू टेक केअर ऑफ समवन ऑर समथिंग. एखाद्या व्यक्तीची किंवा एखाद्या वस्तूची काळजी घेणं, त्याला लुक आफ्टर म्हणायचं. म्हणून ऑप्शन नंबर फोर बरोबर. मित्रांनो, हा फ्रेज आहे, बरं, फ्रेजसुद्धा माहिती असणं आवश्यक आहे. लुक आफ्टर आले. ओके, बघा, आय नीड टू लुक आफ्टर माय एलिंग पॅरेंट्स. एल म्हणजेच काय? तर आजारी. मला माझ्या आजारी पालकांची काळजी घेण्याची गरज आहे, असं ते वाक्य दर्शवतं. मग लुक आफ्टर म्हणजेच काय? टेक केअर घेणं, काळजी करणं. ओके, पुढे बघा. सिलेक्ट द ऑप्शन दॅट करेक्ट द स्पेल्ड वर्ड्स इन द गिवन इनकरेक्टली सेंटेन्स. मित्रांनो, एक सेंटेन्स दिले तुम्हाला. ओके, हे इनकरेक्ट दिले म्हणजे त्याच्यामध्ये स्पेलिंगच्या चुका आहेत. मग असं ऑप्शन शोधा ज्याच्यामध्ये स्पेलिंगची चूक नाही आहे. पहिला वाचू आता. बघा, सेंटेन्स दिले 50 पीपल हॅव बीन टेकन इन टू पोलीस कस्टडी. ओके, आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये 5T झाले. हां, इथे पहिलं रॉंग झालं. दुसरं FIFF झालं, म्हणजे हा सुद्धा इथेच कट झाला. FIFFTY हे इथेच रॉंग झालेला आहे. उरला फक्त हा चौथा, म्हणजेच 50 पीपल हॅव बीन टेकन इन टू पोलीस कस्टडी. मित्रांनो, इथे POLISE दिलं तर म्हणजे ही स्पेल होती रॉंग. CUSTOUDI दिलं तर म्हणजे हे सुद्धा रॉंग होतं. म्हणजेच उरला आपल्याकडे ऑप्शन नंबर फोर, जो आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, पुढे बघा. विच ऑफ द फॉलोइंग इडियोमॅटिक एक्सप्रेशन विल सबस्टिट्यूट द अंडरलाईन पार्ट ऑफ द सेंटेन्स. बघा काय म्हणतो, EDM दिलेली आहे, ते अधोरेखित केलेला वर्ड आहे, त्याचा तुम्हाला अर्थ सांगायचा आहे. ओके, बघा, EDM दिलेली आहे, वाचूया. When it comes to solving mathematical puzzles, I am deeply confused. बघा, when it comes to solving mathematical puzzles, जेव्हा मी मॅथमॅटिकली पझल्स सोडवतो किंवा त्याचा प्रश्नापर्यंत येतो, आय एम डीपली कन्फ्यूज. कन्फ्यूज होतो, मी गोंधळतो, पूर्णपणे गोंधळून जातो, असं त्याला म्हणायचं आहे. आता मित्रांनो, पहिला आहे आपल्याकडे ऑल एट सी, दुसरा दिलाय ट्रेड ऑन समवन सेल्स, तिसरा दिलाय फॉर अ कन्सिडरेशन, चौथा दिलाय अबो बोर्ड. मित्रांनो, याचसाठी अक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर फर्स्ट, ऑल ॲट सी. मग ऑल ॲट सीचा अर्थ काय? डीपली कन्फ्यूज, पूर्णपणे गोंधळून जाणं. ओके, गोंधळण्याची अवस्था असं म्हणता येईल. पुढे बघा. चूज द मोस्ट ॲप्रोप्रिएट वर्ड टू फिल इन द ब्लँक. फिल इन द ब्लँक. ओके, वर्ड बघा. आय डॅश डॅश लुकिंग फॉर यू सिन्स द मॉर्निंग टू गिव द न्यूज ऑफ अवर प्रिन्सिपल ट्रान्सफर. आता बघा, ऑप्शन नंबर फर्स्ट दिला आहे ॲम, दुसरा दिला आहे हॅव बीन, तिसरा दिला आहे हॅड, चौथा दिला आहे हॅव बीन. आता मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला टेन्सनुसार कोणतं येतं बघायचं. बघा, टेन्स दाखवणारे वाक्य बघा. आता इथे बघा, जर मी लिहिलं आय ॲम लुकिंग फॉर, आता मित्रांनो आय ॲम लुकिंग, मग हे प्रेझेंट कंटिन्युअस झालं असतं, परंतु पुढचं वाक्य त्याला सुसंगत होत नाही. बघा काय म्हणतंय, मी शोधत आहे सिन्स द मॉर्निंग, सकाळपासून, टू गिव द न्यूज, बातमी देण्यासाठी, अवर प्रिन्सिपल ट्रान्सफर, आपल्या प्रिन्सिपलची ट्रान्सफर झालेली आहे, त्या ट्रान्सफरची बातमी देण्यासाठी मी तुला सकाळपासूनच शोधत आहे, असं त्याच्यामध्ये दिलेलं आहे. मग ॲम बरोबर आहे का? नाही आहे. ओके, तर बघा, ॲमसुद्धा चुकलं आहे. नंतर हॅव बीन येत आहे. ओके, हॅड नाही येणार तिथे. ओके, स्ट्रक्चरच बसत नाही ग्रामरचं. हॅवसुद्धा येत नाही, स्ट्रक्चरच बसत नाही ग्रामरचं. तर मित्रांनो, ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर सेकंड, हॅव बीन. आता बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा फॉर्म्युला आलेला आहे. बघा, सब्जेक्ट झाला आय,
आय नंतर काय पाहिजे, हॅव पाहिजे. नंतर बीन घेतलं, फर्ब आहे, लुक, लुकला लागला आय एन जी, आणि बाकीचा पार्ट ऑब्जेक्टचा. मग हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स कसा आला बरं? तर अशी घटना जी भूतकाळात चालू झाली, आता पण चालू आहे आणि आणखी किती दिवस चालू राहील किंवा नुकतीच संपलेली असेल हे सांगायचं असेल तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतात. म्हणून तो बघा काय म्हणतो, मी सकाळपासून तुला शोधत आलेलो आहे. म्हणजे भूतकाळात क्रिया चालू झाली ती आतापर्यंत चालू होती या उद्देशाने. ओके, पुढचा बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज फ्युचर परफेक्ट टेन्स? मित्रांनो, टेन्सवरती भरपूर प्रश्न विचारतात, वाचूया. ॲज इट इज लेंदी असाइनमेंट, ही एक लांबलचक असाइनमेंट, एक काम दिलेलं आहे लिहिण्याचं. आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग. आता हे वाक्य सिम्पल फ्युचरमधलं, ओके, तुम्हाला फ्युचर परफेक्टमध्ये करायचं. तर मित्रांनो शोधा असा आन्सर जे की फ्युचर परफेक्टचा फॉर्म्युला देतं. पहिलं वाचूया, ॲज इट लेंदी असाइनमेंट, हे तर बरोबरच. प्रश्न काय म्हणायला आहे, मेन सेंटेन्सला जे मुख्य वाक्य आहे, मुख्य वाक्य काय बघा, आय विल फिनिश इट बाय इव्हिनिंग, या मुख्य वाक्याला तुम्हाला फ्युचर परफेक्टमध्ये करायचं. आता बघा, आय विल बी फिनिशिंग, हा झाला तुमच्याकडे फ्युचर कंटिन्युअस, म्हणजे पहिलं रॉंग झालं. दुसरं, आय विल हॅव बीन, फ्युचरमधलं व्हायलं आहे, रॉंग झालं. नंतर, आय हॅव फिनिश, प्रेझेंट परफेक्ट व्हायला, म्हणजेच रॉंग झालं. दुसरं, आय विल हॅव फिनिश्ड इट बाय इव्हिनिंग, हे बरोबर आहे. ओके, फ्युचर परफेक्ट काय म्हणतो, अशी घटना जी भविष्यकाळामध्ये एका विशिष्ट वेळेला पूर्ण होईल हे सांगण्यासाठी फ्युचर परफेक्ट टेन्स वापरतात. बघा फॉर्म्युला, सब्जेक्ट झाला आय, आय नंतर आपण शाल हॅव किंवा विल हॅव दोन्ही घेऊ शकतो, आपण घेतले विल हॅव. फर्ब आहे फिनिश, फिनिशचं फित्री झालं ईडी लागले फिनिश, बाकीचा पार्ट ऑब्जेक्टचा. तो काय म्हणतो की संध्याकाळपर्यंत मी माझं काम पूर्ण केलेलं असेल. ओके, पुढचा बघा, सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट सिनॉनिम. मित्रांनो सिनॉनिम शोधायचं. वर्ड आहे आपल्याकडे रँडम. रँडमचा अर्थ होतो एखादी गोष्ट योगायोगानं करणं, म्हणजेच काय, कुठलाही प्लॅन न करता एखादी गोष्ट अचानकपणे घडते त्याला रँडमली असं म्हणतो. बऱ्याच वेळा म्हणतो ना आपण, मी रँडमली हे ड्रेस विकत घेतले त्या पद्धतीनं. ओके, पहिलं दिला आहे डेफिनाईट, दुसरा दिला आहे कंटिन्युअस, तिसरा दिला आहे सिस्टमॅटिक, चौथा दिला आहे चान्स. तर रँडमसाठी एखादी गोष्ट योगायोगानं करणं, यासाठी ॲक्युरेट आन्सर येतं आपल्याकडे ऑप्शन नंबर 4, चान्स. ओके, बाकीच्यांचे अर्थ बघा. डेफिनेट म्हणजे निश्चितपणे, कंटिन्युअस म्हणजे एखादी गोष्ट चालू असणे, सिस्टमॅटिक व्यवस्थित पद्धतीने करणं. मग रँडम म्हणजे योगायोगानं करणं, त्यासाठी सिनॉनिम समानार्थी शब्द सिमिलर वर्ड येतो चान्स, योगायोगाने. पुढे बघा आता मित्रांनो, कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्स फ्रॉम ॲक्टिव्ह व्हॉइस टू पॅसिव्ह व्हॉइस. मित्रांनो ॲक्टिव्हचं पॅसिव्हवर खूप प्रश्न विचार, वाचूया बघा. द बॉईज टूक द इंजर्ड मॅन टू द हॉस्पिटल. ओके, यासाठी आपल्याकडे 4 ऑप्शन आहे. द बॉईज हॅव टेकन द इंजर्ड मॅन टू द हॉस्पिटल. दुसरा, द इंजर्ड मॅन टूक द बॉईज टू द हॉस्पिटल. नंतर, हॉस्पिटल इज वेअर द इंजर्ड मॅन इज टेकन बाय द बॉईज. आणि चौथं, द इंजर्ड मॅन वॉज टेकन टू द हॉस्पिटल बाय द बॉईज. तर मित्रांनो ॲक्युरेट आन्सर आहे ऑप्शन नंबर 4. आता मित्रांनो आपण 4 कसं आला आपण त्याला बघूया. आता मित्रांनो एक रूल काय म्हणतो बघा, जर तुम्हाला एखादं वाक्य ॲक्टिव्हचं पॅसिव्ह करायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं आहे त्या वाक्याचा टेन्स ओळखा. बघा, द बॉईज झाला सब्जेक्ट, ओके, टूक झाला टेक या क्रियापदा दुसरं म्हणजे सब्जेक्ट प्लस वी टू, आणि इंज्युअर्ड मॅन झाला ऑब्जेक्ट, म्हणजे सिम्पल पास्टचं वाक्य. बघा इथं दिले मी ॲक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य, सब्जेक्ट प्लस वी टू प्लस ऑब्जेक्ट, टेन्स ओळखला. मग टेन्सनुसार पॅसिव्ह करताना एक फॉर्म्युला, तर काय फॉर्म्युला म्हणतो, सुरुवातीला ऑब्जेक्ट घ्या. बघा ऑब्जेक्ट काय आलं, द इंज्युअर्ड मॅन आलं इथे, द इंज्युअर्ड मॅन ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट नंतर तुम्हाला काय घ्यायचं, जर वाक्य सिंग्युलर असेल, नाऊन जर सिंग्युलर असेल तर वॉज घ्या, प्लुरल असेल तर वर घ्या. आता इंजर्ड मॅन इथं बघा, मॅन सिंग्युलर आहे म्हणून काय घेतलं आपल्याला, वॉज घेतलं, घेतलं रूलनुसार. नंतर तुमच्याकडे टूक हा क्रियापद आहे, टेक टूक, फित्री काय येईल, टेकन, म्हणून इथे आलं टेकन, हा फित्रीचा पार्ट आलेला आहे. ओके, नंतर काय म्हटलं, बाकीचा इतर कॉम्प्लिमेंटचा पार्ट, टू द हॉस्पिटल, आणि नंतर घ्यायचं बॉय, बाय, आणि नंतर बॉईजचं काय राहतं, बॉईजच, म्हणून सब्जेक्ट जशाला तसा आलेला आहे. आता अर्थ बघा, आता द बॉईज टूक द इंजर्ड मॅन टू द हॉस्पिटल, मुलांनी त्या जखमी झालेल्या माणसाला हॉस्पिटलमध्ये नेलं. आणि इकडं काय, इंजर्ड मॅन वॉज टेकन टू हॉस्पिटल, जखमी माणसाला नेण्यात आलेलं होतं हॉस्पिटलमध्ये, बाय कडून, कुणाकडून, मुलांकडून. ओके, क्लिअर आहे. नेक्स्ट बघा, आउट ऑफ द गिवन अल्टरनेटिव चूज द वन विच इज कॅन बी सबस्टिट्यूट फॉर द गिवन वर्ड ऑर सेंटेन्स. मित्रांनो सबस्टिट्यूट तुम्हाला शोधायचा. बघा, वन वर्ड सारखा आहे, अ गेम फेअर नो वन विन्स, असा गेम ज्यामध्ये कोणीही जिंकत नाही. सोपा प्रश्न आहे बघा, लॉस्ट म्हणजे हरणे,
ड्रॉन विथ ड्रॉन फोर पिटेड. मित्रांनो, असा गेम ज्यामध्ये कोणीही जिंकत नाही त्याला म्हणतात मॅच ड्रॉ झाला. काय झाला? ड्रॉ झाला. बऱ्याच वेळा होतं ना, पाऊस आल्यामुळे एखादा मॅच बंद पडतो मध्येच, किंवा दोघांनाही सारखे रन्स मिळाले, तर त्यामुळे. ओके, तर त्यामुळे आता अर्थ बघा. विथड्रॉ म्हणजे ATM मधून पैसे काढायला ना, आपण त्याला विथड्रॉ असं म्हणतात. ओके, फॉरफिटचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीवरती कडक शिक्षा लावणे, किंवा बंद आपण त्याला दंड भरावा लागणे, त्याला फॉरफिट असं म्हणू शकतो. पुढे बघा आता. द सेंटेन्स इन द पॅरेग्राफ हॅव बीन जंबल्ड. सेंटेन्स दिलंय त्याच्यामध्ये जंबल दिलेलं आहे. ओके, वाचूया. सायन्स अँड इंजिनिअरिंग आर हार्ड टू इमॅजिन विदाउट मॅथमॅटिक्स. दुसरं, मॅथमॅटिक्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॉडर्न सोसायटी. नंतर, अँड इवन सिम्पल थिंग्स सच एज कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ ग्रोसरीज इनवॉल्व मॅथमॅटिक्स. पुढचं, सो इट इज नॉट अ स्ट्रेंज टू स्टॉप वंडर फॉट मॅथमॅटिक्स इज. तर मित्रांनो, सगळी जी स्टोरी आहे ना, सगळा जो पॅरेग्राफ आहे ना, मॅथमॅटिक्सवर घुमलेला आहे. म्हणून मित्रांनो, मॅथमॅटिक्सचं बी वालं आपलं पहिलं असायला पाहिजे. बघा किती ऑप्शन येतं, बी वाले 4 आहे आणि 2 आहे, म्हणजेच पहिलं आणि आपण 3 रॉंग करूया. बघूया कसं होतं. मॅथमॅटिक्स इज अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ मॉडर्न सोसायटी. मॉडर्न सोसायटी, आधुनिक समाजामधला महत्त्वाचा भाग काय बनले, मॅथमॅटिक्स जमलेलं आहे. मग दुसऱ्या याच्यामध्ये मॅथमॅटिकला कोरिलेट करणारा शब्द असा शोधायचा. बघा ए वर आलंय मॅथमॅटिक्स, म्हणजेच काय, बी नंतर ए आलंय, म्हणजेच काय, चौथं बरोबर आलेलं आहे. बघूया आता पूर्ण वाचूया. पहिलं झालं, मॅथमॅटिक हा अविभाज्य घटक आहे समाजाचा. पुढचं, सायन्स अँड इंजिनिअरिंग आर हार्ड टू इमॅजिन विदाउट मॅथमॅटिक्स. जे सायन्स असेल, विज्ञान असेल किंवा इंजिनिअरिंग असेल, याची कल्पना करणं मॅथशिवाय अवघड आहे. म्हणून मित्रांनो बघा, मॅथमॅटिक कोरिलेट करणारा त्याला शब्द, असे कोरिलेट संबंध जोडणारे शब्द बघायचे. आता तिसरा बघू आपण काय दिला. तिसरा आलाय सी. बघा, अँड इवन सिम्पल थिंग्स सच एज कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ ग्रोसरी. बघा, अत्यंत साधी गोष्ट काय, कॅल्क्युलेटिंग, मोजणी करणं कॉस्ट ऑफ ग्रोसरीज. ग्रोसरीज म्हणजेच काय तर किराणा माल. किराणा मालाची किंमत करणं हे सुद्धा मॅथमॅटिक्समुळे शक्य झालेलं आहे. ओके, आणि चौथा बघा इथे काय झालं. सो म्हणून इट्स नॉट स्ट्रेंज टू स्टॉप वंडर फॉर मॅथमॅटिक्स इज. जर असं जर म्हणलास की मॅथमॅटिक्स काय, तर हे कसं होईल, एकदम विचित्रपणासारखं होईल आणि आश्चर्य बसेल. वा मॅथमॅटिक्स म्हणजे नेमकं काय असं जर कोणी विचारलं, तर एकदम विचित्रपणासारखं वाटेल. तर मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ओके, पुढचं बघा. वन वर्ड सबस्टिट्यूटचा प्रश्न आहे. बघा, अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड सारखे. बघा प्रश्न काय म्हणतो, अ प्लेस असं ठिकाण जेथे गव्हर्नमेंटचे रेकॉर्ड केप्ट ठेवले जातात. पहिला दिलाय क्लोक्रोम, दुसरा दिलाय कॅश मेमरी, सी हँगर, आणि चौथा दिलाय आर्काइव. तर मित्रांनो, याचं ॲक्युरेट आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 4, अकाईव त्याला म्हणतात. ओके, ऑप्शन नंबर 4 अकाईव असं म्हणतात. बघा, अ प्लेस वेअर गव्हर्नमेंट रेकॉर्ड आर केप, असं ठिकाण जिथे शासकीय दस्तावेज ठेवले जातात. आता शासकीय दस्तावेज तुम्हाला माहिती आहे, वेगळ्या फायली असतील, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स रिलेटेड असतील, त्या सर्वांना अकाईव असं म्हणतात. ओके, पुढे बघा. आता क्लोक्रोमचा अर्थ, अ रूम नियर द एंट्रन्स टू बिल्डिंग फेअर यू कॅन लिव युअर कोट बॅग एटसेट्रा. आता तुम्ही परीक्षा देता, परीक्षा देणारे मुलं समजा एखाद्या परीक्षा सेंटरवरती गेले, तर परीक्षा सेंटरच्या बाहेर जी रूम असते, त्या रूमच्या किंवा वरांड्यामध्ये तुम्हाला तुमचा कोट, तुमची बॅग ठेवावी लागतं, त्याला क्लोक रूम असं म्हणायचं. ओके, पुढे बघा. कॅशे, तुम्हाला माहिती आहे मोबाईलमध्ये कॅशे मेमरी तुम्ही नेहमी डिलीट करता. बघा, रिफर्स टू अ थिंग दॅट इज हिडन ऑर स्टोअर समवेअर. बघा, एखादी गोष्ट कुठंतरी हिडन आहे किंवा स्टोअर कुठंतरी झालेलं. आता अँटीव्हायरस असतात आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये, व्हायरस असतात, ते लपून असतात एका जागेवरती, म्हणजेच ती कॅशे मेमरी असते, ती आपल्याला वारंवार डिलीट करावी लागते. पुढे हँगर बघा, अ बिग बिल्डिंग फेअर प्लेन्स आर केप्ट. एक मोठी बिल्डिंग जिथे प्लेन ठेवतात, विमानं ठेवतात, जे विमानांचं घर असतं किंवा जिथे विमानतळातील विमानं ठेवले जातात, त्याला हँगर असं म्हणतात. ओके, यांच्यावर सुद्धा बरेच वेळाला प्रश्न विचारले. पुढचं बघा, द सेंटेन्स इज डिवायडेड इन टू 4 पार्ट्स विथ 1 पार्ट कंटेनिंग अन एरर. मित्रांनो, एररचं वाक्य आहे. बघा, माय बॉस सेड दॅट. माझा बॉस म्हणाला की ही डज नॉट सेंड कंट्रोवर्सियल मेल टू द डिपार्टमेंट. ओके, याच्यासाठी बघा, पहिलं दिलंय मेल टू द डिपार्टमेंट, याच्यात एरर आहे. दुसरा म्हणतो माय बॉस सेड दॅट ही, याच्यात एरर. तिसरा म्हणतो नो एरर, वाक्य बरोबर आहे. आणि चौथा, डज नॉट सेंड द कंट्रोवर्सियल मेल. आता मित्रांनो, या सेड दॅट या वाक्यावरून तुम्हाला कळते की वाक्य आपलं डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधलं आहे. मग डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमधलं वाक्य काय म्हणू शकते. बघा, माझा बॉस म्हणाला की, माझा बॉस म्हणाला की
आता ही डज नॉट कशाला येईल बरं, हे म्हणाला की सिम्पल पास्ट आहे, मग सिम्पल पास्ट सोबतच सिम्पल पास्टचीच रचना आहे ना, म्हणून डज नॉट सेड हा तुमचा रॉंग झालेला आहे. आणि काय वाक्य अर्थ बरोबर होता आपण बघूया. बघा आता, माय बॉस सेड, माझा बॉस म्हणाला की ही डीड नॉट सेड. मित्रांनो, डीड नंतर नेहमी फी वन येतं. ओके, मग या डजच्या जागी काय पाहिजे होतं? डीड पाहिजे होतं, कारण याला कोरिलेट करण्यासाठी सिम्पल पास्टची गरज होती. मग इथे बघा, माझा बॉस म्हणाला की त्याने कोणताही कंट्रोवर्सियल मेल, कंट्रोवर्सियल म्हणजेच काय तर वाद निर्माण करणारा मेल डिपार्टमेंटला पाठवला नव्हता. ओके, किंवा पाठवलेला नाही असं तो म्हणतो. म्हणून मित्रांनो, ऑप्शन नंबर 4 मध्ये ग्रामरची एरर आहे. पुढचं बघा, चूज द वर्ड ऑर फ्रेज फ्रॉम द गिवन ऑप्शन दॅट इज क्लोजेस्ट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्डचं तुम्हाला मिनिंग सांगायचं. बघा, द मॅन वॉज नोटेरियस फॉर गॅम्बलिंग अँड हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ इन द प्रोसेस. माणूस कसा होता? नोटोरियस होता. बघा, गॅम्बल खेळायचा, जुगार खेळायचा, आणि बघा, हॅज लॉस्ट ऑल हिज वेल्थ, आणि त्या माणसाने त्याची सगळी जी वेल्थ होती, संपत्ती होती, गमावलेली होती. कशामध्ये? गॅम्बलिंग खेळण्यामध्ये, जुगार खेळण्यामुळे. मग आता माणूस जुगार खेळायला, तर माणूस नोटोरियस आहे. आता नोटोरियस, मग या वाक्यावरून तुम्हाला पॉझिटिव्ह का निगेटिव्ह वाक्य? मग नोटोरियस म्हणजे बाबा वाईट प्रवृत्तीचा माणूस, गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस, कुख्यात माणूस, याला नोटोरियस म्हणतात. मग याच्यासाठी तुम्हाला क्लोजेस्ट मिनिंग सिमिलर वर्ड शोधायचा. पहिला आलाय क्रिमिनल, दुसरा दिलाय फेमस, तिसरा दिलाय इनफेमस, चौथा दिलाय रिपोर्टेबल. तर मित्रांनो, याचा ॲक्युरेट आन्सर आपल्याकडे ऑप्शन नंबर 3, इनफेमस असं आपण त्याला म्हणू शकतो. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 3 हा बरोबर आहे. म्हणजेच काय? जो प्रसिद्ध नाही आहे. आता नोटोरियस म्हणजेच काय? तर एक प्रसिद्ध आहे. कशामध्ये? तर गॅम्बलिंग खेळण्यामध्ये तो प्रसिद्ध आहे. ओके, वाईट प्रवृत्तीचा. मग इनफेमस प्रसिद्ध नसलेला असं त्याला आपण म्हणू शकतो. ओके, तर मित्रांनो, आजच्या पेपरमधले हे होते महत्त्वाचे प्रश्न. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आपले टेलिग्राम चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवरती मिळून जातील. चला तर मित्रांनो, येथेच थांबूया. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.